मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजप नेते अमित शहाची भेट घेतली आणि मनसेच्या माहितीसोबत जाण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे फक्त घोडं अडलंय ते जागा वाटपावरून मनसेने दोन जागांचा प्रस्ताव महायुतीसमोर ठेवला होता मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरेंनी या दोन जागांमध्ये दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवला होता त्यावर एक जागा निश्चित पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शहा यांनी सांगितलंय तसेच राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं याबद्दलही विचारणा केली त्यावर या घडीला कुठलेही कमिटमेंट देणं शक्य नाही असं अमित शहा राज ठाकरेंना म्हणाले विधानसभा देखील एकत्र लढू पण तेव्हाची जागा वाटप तेव्हाच ठरू महत्वाचं म्हणजे याआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको आणि म्हणूनच आता फक्त लोकसभेसंदर्भात बोलू विधानसभेचं विधानसभेला ठरू अशी स्पष्ट भूमिका अमित शहानी मांडली असल्याची माहिती समोर येत आहे आता शहाच्या या भूमिकेनंतर राज ठाकरेंना कोणती जागा मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे